वळूयात पुढच्या बातमीकडे. खासगी दूध संघाची दुधाची खरेदी 25 रुपये प्रति लिटरनं करावी, तसंच 2 महिन्यांच्या लिटरमागील 5 रुपयांचा फरक हा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेनं मोफत दूध वाटप करत आंदोलन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश देऊनही लॉकडाऊनच्या नावाखाली खासगी दूध संघांनी शेतकऱ्यांची आर्थिक लूट चालवली आहे. ही लूट बंद करावी असं संघटनेनं म्हटलंय. पशुखाद्याचे दर कमी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 8 दिवसात याबाबत निर्णय न घेतल्यास पालकमंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश करू देणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. सोलापूरमध्ये संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय. या माझ्या सोलापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्र राज्यातल्या दूध उत्पादकांची अक्षरशः प्रपंच उद्योग झालेले आहेत. या बाबतीत 2 महिन्यापूर्वी लॉकडाऊनच्या कोरोनाच्या व्हायरसच्या आधी 32 रुपये आणि 34 रुपये प्रति लिटर दर दूध संघाने दिलेला आहे, परंतु त्याच्यानंतर लॉकडाऊन आणि कोरोनाच्या नावाखाली ह्याने अक्षरशः 18, 19 आणि 20 रुपये दर देऊन ह्या दूध उत्पादक शेतकऱ्यावरती अन्याय केलेला आहे. आणि या बाबतीत शासनाचं सुद्धा दुर्लक्ष आहे. शासनाने पशुखाद्याचे दर त्वरित कमी केले पाहिजेत आणि दुधाला प्रति लिटर 25 रुपये दर दिला पाहिजे आणि 2 महिन्यातला राहिलेला प्रति लिटरचा 5 रुपये फरक या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला पाहिजे. आणि दूध संघ म्हणतात आम्हाला कोरोनामुळे मार्केट डाऊन असल्यामुळं बंद असल्यामुळं परवडत नाही, तर आतापर्यंत 2 महिन्यात नेलेलं दूध तुम्ही कुठं ओतलंय ही तुम्हाला जनहित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी विचारतोय. तुम्ही दुधाची पावडर तयार केली, परदेशात 5 पट पैसे तुम्हाला मिळते. महाराष्ट्र राज्यात त्या दूध पावडरची विक्री चालू आहे. त्याच्यामुळं माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी 2 महिन्यापूर्वी जाहीर केलंय की 25 रुपये प्रति लिटर दर द्यावा, ह्या शासनाचा आदेश न पाळल्यामुळं ह्या दूध संघावरती त्वरित गुन्हे दाखल करावेत ही जनहित शेतकरी संघटनेची मागणी आहे. आणि 8 दिवस आम्ही आता वाट बघतोय, अन्यथा 8 दिवसानंतर सोलापूर जिल्ह्यातला लॉकडाऊन तोडून दूध उत्पादक शेतकरी हजारो शेतकरी रस्त्यावर येतील. वेळ प्रसंगी सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्र्याला आम्ही पाय ठेवू देणार नाही.